होतं, पण त्या खालच्या क्युरिओसिटी म्हणून मी कमेंट्स वाचत होते आणि अनेक लोकांनी असं लिहिलं होतं की आम्ही तुमच्याकडे असं बघतो, तुम्ही कविता करता, मग तुम्ही असे फोटो का काढता, किंवा ह्या हे अटेन्शन ग्रॅब करण्याची तुम्हाला काय गरज आहे, किंवा तुम्ही तुम्ही रमाबाई ची भूमिका साकारली आहे, तुम्ही असे फोटो टाकून स्वतःचं का सगळं घालवून घेताय. आणि मला इतकं वाईट वाटलं या गोष्टीचं की मला असं वाटतं की म्हणजे चॉईस किंवा सोशल मीडिया रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो की माझ्यावर आहे. मला जर समजा एक काही लाख फॉलोअर्स आहेत या सोशल मीडिया पेजेसवर, तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की मी मला हवं तेव्हा हवं तसं व्यक्त करण्याची माझ्याकडे क्षमता आहे. मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही नाही आहे की मी माझी काहीतरी इमेज तुमच्या समोर सतत पोर्ट्रे करत राहावी, किंवा मी ऍक्ट्रेस आहे किंवा मी फोटोग्राफर आहे आणि माझी एक सोसायटीमध्ये इमेज आहे, त्यामुळे मी ती सतत मेंटेन करत राहावी. मग मी काय, मग मी साडीतले फोटो टाकावे किंवा मी फुल स्लीव्सचे कपडे घालावे किंवा मी काय भडक लिपस्टिक नाही लावावी, हे जे काही आपण एक न सांगितलेले कोणी जे आहेत नियम ते आपण पाळत जातो आणि ते न पाळणाऱ्या लोकांना खाली पाडलं जातं, जे स्पृहा बरोबर झालं आणि नंतर अनेकांनी त्याच्या विरुद्धही आपण स्टेटसेस लिहिले किंवा प्रतिक्रिया लिहिली, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण सगळ्यांनी केलं पुलंचं आणि मग नंतर काही वाक्यानंतर परत मी कशावर तरी रूझवेल्टचं कोट केलं आणि माझ्याबरोबर गेस्ट म्हणून एक आयुर्वेदाचार्य होते आणि तेही स्टेजवर होते. मग त्यांनी माईक घेतला, त्यांचं झालं स्पीच आणि मग आम्ही मागे आलो, कारण ते पुढे काय प्राइजेस वाटत होते. तर ते मला म्हणाले की तुम्ही फार वेल रेड आहात. तर मी म्हणाले की हो, माझे आई वडील खूप वाचायचे, घरी खूप पुस्तकं आहेत. ते म्हणाले नाही नाही, म्हणजे तुम्ही ऍक्टर असूनही खूप वेल रेड आहात. ते म्हणाले की हो, पण माझे आई वडीलही ऍक्टर आहे आणि तेही पुस्तकं वाचायचं आणि माझ्या घरी पुस्तकं आहेत आणि माझं उत्तर तेच आहे अजूनही. मी ऍक्टर आहे म्हणून मी वेल रेड नसीन हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. आणि खास करून